युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. त्यामुळे आपले भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यातच पुण्यामधील एक विद्यार्थिनी शाकंभरी लोंढे पाटील ही नुकतीच पुण्यामध्ये आली आहे. युक्रेनमधील तिचे थरारक अनुभव आपण तिच्याच तोंडून ऐकूया. तुझं स्वागत आहे लेट्स अप मराठीमध्ये. थँक्यू सो मच. युक्रेनमधला तुझा अनुभव कसा होता? परिस्थिती सध्या खूप 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 वाईट चालू होती, त्यामुळे खूप क्रिटिकल सिच्युएशनमधून आम्ही सगळे स्टुडंट्स फेस करून आलो आहे. सो आत्ताची परिस्थिती खरंच खूप खराब होती, पण इंडियन गव्हर्नमेंटने खूप इमिजिएट आम्हाला हेल्प करून आम्ही सुखरूप पोचलो आहे. सो आय एम थँकफुल टू देम. पण आत्ता पण युक्रेनची परिस्थिती खूप खराब आहे. आम्ही 300 स्टुडंट्स आलो आहे, पण अजून पण खूप स्टुडंट्स आहेत अडकलेले सुमीमध्ये, खार्किवमध्ये, ॲज वेल एज खूप फॅमिलीज पण अडकल्यात. तर मी अजून पण होप करते की ते पण आमच्यासोबत आमच्यासारखेच परत यावे. बंकर्समध्ये तुम्ही ज्या ठेवण्यात आलो होतं किंवा अडकला होतात तुम्ही, तर ती त्याबद्दल काय सांगशील? बंकर्सची पण परिस्थिती खूप वाईट होती. जेव्हा आम्ही बंकर्समध्ये गेलो तेव्हा जे बॅटल आणि हे चालू होतं, तर ती परिस्थिती खूप खूप क्रिटिकल होती. ना तिथे कुठली सोय होती, ना कुठला होप होता आम्हाला की हां आम्ही लवकरात लवकर परत जाऊ. दिवसेंदिवस तासनतास क्रिटिकल होत चालली होती सिच्युएशन. ना तिथे खाली नेटवर्क होतं, ना आम्ही घरच्यांशी बोलू शकत होतो, ना तिकडे जेवण होतं, ना पाणी होतं. फक्त एकच होतं की बाहेर निघायचं आहे, जायचं आहे वरती, आणि लवकरात लवकर इथून बाहेर पडायचं आहे, अशी सिच्युएशन होती. तू जो सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता युक्रेनमधून, त्यानंतर तुला किती वेळानंतर हेल्प मिळाली आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या घडल्या? मी जेव्हा व्हिडिओ शेअर केला तेव्हा खूप इमिजिएट आम्हाला रिस्पॉन्स दिसले लोकांचे. खूप पॉलिटिकल लोकांनी मला कॉल केले, त्यांनी मला स्वतः हेल्पसाठी विचारलं. खूप इंडियन एम्बेसी थ्रू मला कॉल्स आले, आणि लिटरली 2 दिवसात आम्ही लगेच बाहेर निघालो. त्यामुळे त्या व्हिडिओचा खूप हेल्प झाला. मीडियाने खूप हेल्प केला आम्हाला तिथपर्यंत पोचण्यासाठी, एम्बेसीपर्यंत पोचण्यासाठी. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड थँकफुल की मी जशी व्हिडिओ शेअर केला तसं पटपट पटपट सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. आणि तुझ्यासोबत काही पाकिस्तानी विद्यार्थी देखील आले होते, त्यांच्याबद्दल काय सांगशील? माझ्यासोबत टोटल 5 पाकिस्तानी विद्यार्थी होते, आणि ते त्यांची हे कमी असल्यामुळे त्यांना काहीच माहिती नव्हतं की काय. इंडियन स्टुडंटची मेजॉरिटी जास्त होती, ज्याने पटपट आम्हाला एम्बेसी थ्रू रिप्लाय येत होते, पण त्यांना काहीच कळत नव्हतं काय करायचं काही नाही. तर आपल्या इंडियन लोकांनी त्यांना खूप हेल्प केली, बॉर्डरपर्यंत पोचण्यापर्यंत खूप 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 जास्त हेल्प केली इंडियन एम्बेसीनी. पण इंडियन एम्बेसीनी कुठेच असा हे घेतला नाही की हे पाकिस्तानी आहेत आम्ही यांना नाही घेऊ जाऊ शकत, असं कुठेच काहीच नव्हतं. त्यांना प्रॉपरली आमची जशी सोय केली त्याच सोयीनुसार त्यांना बॉर्डरपर्यंत सोडलं आलं, आणि आजच ते पाकिस्तानला पोचले पण एकदम व्यवस्थित. तू युक्रेनला किती वर्षापासून होतीस आणि त्या शिक्षण पद्धती तिकडे जाण्याचं कारण काय, आणि आपल्या इंडियनमध्ये जे मेडिकल आहे त्याच्याबद्दल काय सांगशील? मी डिसेंबरमध्ये युक्रेनला गेले आणि मी फर्स्ट इयरची स्टुडंट आहे. तर पहिलं हे मेन रिझन तर इकडे इंडियामध्ये खूप खूप कॉम्पिटिशन आहे, खूप वास्ट कॉम्पिटिशन आहे, खूप स्पर्धा आहे मेडिकल सीटसाठी. कारण ऑब्व्हियसली आपल्या इंडियाचं मेडिकल हे खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप बेस्ट आहे. पण प्रत्येक मी ज्या सिच्युएशन थ्रू गेली आहे, तर मला एक वाटतं की प्रत्येक मिडल क्लास विद्यार्थी हेच ट्राय करेल की आपल्याला कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त शिक्षण घ्यायचं आहे. त्यामुळे जेवढे आम्ही 20,000 स्टुडंट्स आहोत, त्यांनी सगळ्यांनी युक्रेन ह्यासाठीच चूज केलं आहे की ज्या जेवढ्या पैशात आपल्याला बेस्ट टू बेस्ट शिक्षण मिळतं आहे, त्यासाठी प्रत्येकाने युक्रेन चूज केलं. एकूणच युक्रेनमधून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या थरारक आठवणी मांडल्या आहेत. त्यातच शाकंभरी लोंढे पाटील यांनी पाकिस्तानी विद्यार्थ्यांची मदत करून एक आदर्श निर्माण केला आहे. प्रशांत श्रीमंदिलकर, लेट्स अप मराठी, पुणे.